ओम साई नगर येथील शिवरस्त्याचे काम दोन्ही ग्रामपंचायतीने कानाडोळा केल्याने रळखडले होते. नागरिकांनी वर्गणी गोळा करून त्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. रांजणगाव शेनपुंजी आणि जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत ओम साई नगर येथील शिवरस्ता आहे. या शिवरस्त्याचे काम दोन्ही ग्रामपंचायतीने याकडे कानाडोळा केल्याने रखडले होते. रखडले आहे यामुळे येथील नागरिकांचे रस्त्यावरून ये जा करताना मोठे हाल होत आहेत. शिवरस्त्यासाठी पाठपुरावा करूनही दखल घेत नसल्याने अखेर या वसाहतीतील नागरिकांनी लोकवर्गणीतून या रस्त्याचे काम हाती घेतले. वाळूज MIDC भागातील ओम साई नगर येथील 33 फुटाचा जुना शिवरस्ता आहे. या शिवरस्त्याच्या पूर्वेला जोगेश्वरी वार्ड क्रमांक 4 तर पश्चिमेस रांजणगाव शेनपुंजी वार्ड क्रमांक 5 हा भाग येतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक वसाहत आहे, परंतु याकडे दोन्ही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे. या भागातील बालाजीनगर, फुलेनगर, विठ्ठल वाटिका कॉलनी, ओमसाईनगर, आसाराम बापूनगर, स्वामी समर्थनगर या नागरी भागातील नागरिकांना या शिवरस्त्याचा ये जा करण्यासाठी वापर होतो. परंतु या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असल्याने सध्या अधूनमधून पाऊस सुरू असल्याने शाळेतील मुलं, महिला, नागरिक आणि कामगार यांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत वेळोवेळी लेखी निवेदन आणि तक्रार करून देखील हा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे अखेर येथील नागरिकांनी लोकवर्गणीतून रस्त्याचे काम हाती घेतले. रस्त्यावरील खड्ड्यात मलबा आणि मुरूम टाकून त्याचे JCB मदतीने सपाटीकरण करण्यात येत आहे. यासाठी मुकेश उचित, चंद्रकला साळवे, शारदा जाधव, अंजली साळवे, पूजा साळुंके, ज्योती चोंदे, योगेश सोनार, माधव शेळके, राजू खेत्रे, हरिभाऊ हांडे, गजानन तावरे, नारायण शिंदे, अंकुश धोंगडे, सुरेश शिंदे, दीपक खेत्रे अशा अनेक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.